नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। मेगा टेक्सटाईल भारत टेक्स 2024 प्रचारासाठी इचलकरंजीत 6 जानेवारीला रोड शोचे आयोजन। देशातील सर्व 11 टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वतीने नवी दिल्ली येथे 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत मेगा टेक्सटाईल शो भारत टेक्स 2024 आयोजन करण्यात आले आहे। या ग्लोबल टेक्सटाईल एक्सपोचा प्रसार आणि प्रचारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल अर्थात पीडिक्लिसच्या वतीने इचलकरंजी येथे शनिवार 6 जानेवारी 2024 रोजी रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पीडिक्लिसचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली। ते म्हणाले, नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भरवण्यात आले आहे। याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने रोड शोचे आयोजन करण्यात येत आहे। इचलकरंजीत 6 जानेवारी रोजी दुपारी 4:30 DKTE येथील ऑडिटोरियम हॉल येथे हा रोड शो होणार आहे। यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयुक्त श्रीमती रूपराशी आणि महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्रोद्योग वस्त्र क्षेत्रातील आघाडीचे एक्सपोर्टर आणि यंत्रमागधारक आणि व्यापारी उपस्थित असणार आहेत। शनिवारी दुपारी 4:30 नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी 5 ते 7:30 मुख्य कार्यक्रम होईल। हा रोड शो पीडिक्लिसच्या वतीने होत असून यासाठी DKTE, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभत आहे। सदर पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनील पाटील, कमिटी मेंबर गजानन होगाडे, आशिष भोजे, अविनाश मगदुम उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा।